हिंगणघाट तालुक्यातील वेणी ते शेकापूर पुलाचं काम कधी होणार या चिंतेने तिथले शेतकरी त्रस्त झाले आहेत. पावसाळा जवळ आला तरी त्या पुलाचं काम पूर्ण नाही झाले. हायवे नंबर 7 ला लागून असलेले गाव पूर्णावेणी शेकापूर माढळी हा रस्ता शेतकऱ्यांसाठी खत कापूस सोयाबीन तूर इत्यादी घरी नेण्यासाठी या रस्त्याशिवाय पर्यायच नाही. शेतकरी वर्गाला आपल्या जीवाची पर्वा न करता पाण्यातून बैलबंडी काढावी लागते. पावसाळ्यात नदीला पूर आला की रस्ता बंद असतो. गळप्रसंगी सतत पाण्याच्या धारेमुळे त्या ठिकाणी आपला जीव गमावण्याची भीती सुद्धा आहे. त्यामुळे सदर पुलाचे काम लवकर होण्याची गरज असताना ते घडत नाही. शेकापूर वेणी पुलाकडे अधिकारी कर्मचारी लक्ष देत नसल्यामुळे वारंवार निवेदन देऊन सुद्धा पुलाची तक्रार सुद्धा केली पण प्रशासन लक्ष देत नाही. 25 वर्षापासून करावी लागते कसरत तरी सुद्धा प्रशासनाची लक्ष देऊन काम पूर्ण केले नाही. लवकरात लवकर पुलाचे काम पूर्ण करावे अन्यथा आंदोलन करू अशी मागणी शेतकरी व प्रतिनिधी करीत आहेत. नमस्कार. हा जो आता आपण बघत आहोत इथं हा वेणी ते शेकापूर ला जोडणारा हा नाला आहे आणि याच्यावरती आता 25 वर्ष झाले. 25 वर्षापासून याच्यावर कुठल्याही शासनाने दुर्लक्ष केलेलं आहे. कुठल्याही याच्यावरती पुलाचं बांधकाम केलेलं नाही. रोडचं बांधकाम टिकून अर्ध्या दूर होऊन आहे. वेणीपासून अर्ध्या दूर होऊन आहे आणि शेकापूर ते वेणीच्या मधोमध हा पूल आहे आणि ह्या पुलावरती कुठल्याही प्रकारचं आपल्याला बांधकाम दिसत नाही. आणि याच्यातून पावसाळ्यामध्ये इथूनच लोकांना शेतीचे कामं करण्यासाठी आपापल्या शेतामध्ये जावं लागतं आणि ह्या शेतामध्ये जात असताना पावसाळ्यामध्ये इथं पूर्ण पाणी भरून राहते. मग आता शेतकऱ्यासमोर हा प्रश्न आहे का या पाण्यातून आपल्या शेतीतल्या शेती करण्यासाठी जायचं कसं. आता उन्हाळ्याचे दिवस आहे आता ठीक आहे पण 25 वर्षापासून एकाही राजकीय नेत्याचे आमदार खासदाराचे ह्या पुलाकडे लक्ष नाही. हे झोपल्या गेलेले आहेत का. मग यांना नुसतं लोकांनी मतदानच करायचं का. हा जनतेसमोर एक प्रश्न आहे. मग हे नुसतं मतदानासाठी जर भुकेले असेल तर यांना आता गाव बंदी करायला पाहिजे. यांना गावामध्ये बिलकुल येऊ द्यायला नाही पाहिजे कारण हे जर ह्या रोडचे म्हणजे जनसामान्याच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे जर यांचं दुर्लक्ष असेल तर असे आमदार खासदार हे कोणत्याही कामाचे नाही. हे जनतेचे प्रतिनिधी नाही आहेत. त्याच्यामुळे जर आता कुठल्याही शासनानी आणि आमदार खासदारांनी याच्याकडे जर लक्ष दिलं नाही येणारी निवडणूक हे यांच्यासाठी घातक आहे हे यातून सिद्ध होते तात्काळ. त्यामुळे आता एकच त्यांना आग्रहाची विनंती आहे का आपण अशा ग्रामीण भागाकडे लक्ष द्या. ह्या पुलाचं बांधकाम तात्काळ करा कारण का इथूनच शेकापूरच्या लोकांना पोहण्यासाठी जाण्यासाठी वेणी इथूनच जावं लागते. वेणीच्या लोकांना माढळी शेकापूर ओरोण्यापर्यंत जाण्यासाठी हाच मार्ग आहे आणि ह्या मार्गासाठी आपण तात्काळ काही ना काही करावं. अन्यथा आम्ही या प्रकारचे निवेदन मुख्यमंत्री पंतप्रधानापर्यंत याचे निवेदन पोहोचवू. आपलं जर दुर्लक्ष याच्याकडे असेल तर या दुर्लक्षाचा आपल्याला येणाऱ्या निवडणुकीमध्ये काही ना काही परिणाम होईल याची खंत इथून दिसून पडते. एनसीआर न्यूज करिता सचिन महाजन हिंगणघाट.